जैविक आणि अजैविक घटक असतात त्यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया घडत असते. म्हणजेच आंतरक्रिया बघा आता सजीव सजीवांमध्ये घडते आणि सजीव आणि निर्जीवांमध्ये घडते. आता आपण जर पोषण पद्धतीचा विचार केला तर पोषण पद्धतीनुसार आपल्याला सजीवांचे तीन प्रकार दिसतात. पहिला प्रकार म्हणजे स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय, त्यांना आपण उत्पादक असं सुद्धा म्हणतो. का म्हणतो, कारण की ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. प्रकाश संश्लेषणाच्या साह्याने त्या वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे परपोषी. परपोषी म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून राहणे. काही काही जे प्राणी असतात त्या वनस्पती खाऊन जगतात, म्हणजे त्याच्या प्राण्याला म्हणणार आपण परपोषी सजीव. आता राहिले मृतोपजीवी. मृतोपजीवी म्हणजे काय, हे जे प्राणी असतात किंवा वनस्पती असतात ते मेल्यानंतर त्यांच्यावर कीटाणू वगैरे काम करत असतात आणि ते त्यावर जीवन जगत असतात. मग ते कोणत्या गटात आले, तर मृतोपजीवी या गटामध्ये आले. पोषण पद्धतीनुसार आपण तीन प्रकार बघितले. पण जेव्हा आपण सभोवतालची परिसंस्था बघतो, आता परिसंस्था म्हणजे मी आधीच सांगितलं की आपण जेव्हा सभोवताली फिरायला जातो तेव्हा जिथे नदी तलाव वगैरे जेव्हा जंगल असेल, तर जंगल ही काय झाली, एक परिसंस्था झाली. म्हणजे तिथे जैविक घटक अजैविक घटक असतात आणि त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडते म्हणून ती एक तयार झालेली परिसंस्था. मग जेव्हा आपण अशी परिसंस्था निरीक्षण करतो तेव्हा तेथील भक्ष्य स्तरानुसार त्याचे चार प्रकार पडण्यात आले आहे. पहिलं आहे प्राथमिक भक्ष, ज्याला आपण शाकाहारी असे म्हणतो. म्हणजे जे उत्पादकांवर अवलंबून असतात त्यांना शाकाहारी किंवा प्राथमिक भक्षक असे म्हणतात. तुम्ही नागतोडा किंवा खार बघितलेली असेल की वनस्पतींवर इकडे तिकडे फिरत असतात आणि त्याच्यावरच ते जीवन जगत असतात. नंतर पुढचा आहे द्वितीयक भक्षक, त्यांना म्हटलं जातं मांसाहारी. म्हणजे प्राथमिक भक्षकांवर जे अवलंबून असतात त्यांना द्वितीयक भक्षक असं म्हणतात. यामध्ये बेडू घुबड हे प्राणी येतात. नंतर तिसरं जे आहे ते सर्वोच्च भक्षक. सर्वोच्च म्हणजे काय, तर या मांसाहारींना खातात, म्हणजे बेडू घुबड यांना खाणारे, जसं की वाघ आणि सिंह हे काय झाले, सर्वोच्च भक्षक झाले. आणि चौथा गट पाडण्यात आलाय उभयहारी. उभयहारी म्हणजे काय, तर ते मांसाहारी पण असतात आणि शाकाहारी पण असतात. म्हणजे ते वनस्पतीही खातात आणि मांसाहार सुद्धा करतात. त्यामध्ये आपण सुद्धा येतो बरं, माणूस आणि अस्वल. तर मग आपण या पाठामध्ये, आपल्या पाठाचं नाव आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आपल्याला या पाठामध्ये हे शिकायचंय परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. तसेच आपण यामध्ये अन्न साखळी, अन्न जाळे, ऊर्जेचा मनोरा, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र या सगळ्यांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत.